आता काँग्रेसने हिदायत दिला त्या सगळ्या ह्याच्यामध्ये, त्यांनी कदाचित मुसलमान दिला नसता तर मी लढलोही नसतो. पण त्यांनी मुसलमान दिल्यानंतर वंचित बहुजन आघाडीला त्यांनी चॅलेंज केलं. काँग्रेसचं हे चॅलेंज आम्ही स्वीकारलं. पण एवढं लक्षात घ्यावं काँग्रेसने की मी अमेठीमध्ये सुद्धा लक्ष घालू शकतो आणि रायबरेलीमध्ये सुद्धा लक्ष घालू शकतो. यूपीमध्ये सुद्धा माझा प्रेझेन्स आहे, संघटनेचा प्रेझेन्स आहे. रायबरेलीसुद्धा मध्ये आणि अमेठीमध्ये सुद्धा आम्ही लक्ष घालू शकतो. मी आज चॅलेंज दिलेलं आहे काँग्रेसने की काँग्रेसने, मी आज चॅलेंज देतोय काँग्रेसला, दोन्ही उमेदवार मागे घेऊ नका. सोलापूरमधलाही घेऊ नका आणि अकोल्यातलाही घेऊ नका. कसला चॅलेंज करत बसला आहे? सुपारी घेण्यासारखे विचारत बसलेला आहात. सॉरी, मी असताना फार लवकर ओळखतो. हा, ते ह्याच्यामध्ये ओवैसींनी असं सांगितलं की आम्ही लढणार नाही. तेव्हा जनता दल आलं. जनता दलाने आम्हाला सांगितलं की आम्ही असताना तिथे उमेदवार उभे करू शकतो. तेव्हा त्यांचा उमेदवार हा कोलसे पाटील असेल असं मी जाहीर केलं. मी नाही म्हणत नाही. नंतर MIMचं आलं की आम्ही असताना तिथे लढवणार आहोत. तेव्हा तो MIM आणि जनता दल यांच्यातला असणारा इश्यू आहे त्या ह्याच्यामध्ये. MIMने अजून फैसला केला नाही की कोण त्यांच्या ह्याच्यामधनं लढवणार आहे. तेव्हा आम्ही MIMची वाट बघतोय की ते कोण उमेदवार देतात आहे त्याच्यामधला. मी कोणालाही दोष देणार नाही. मी असे ते मुख्यमंत्री होते ह्याच्याबद्दल दुमत नाही. ते गृहमंत्री होते हेही दुमत नाही. आता त्यांनी पाणी पुरवलं न पुरवलं हा त्यांचा प्रश्न आहे. पण माझा हा निश्चितपणे प्रयत्न राहील. माझा निश्चितपणे हा प्रयत्न राहील. आणि जे काही इतर शहरांमधला असणारं कामकाज केलेलं आहे त्या सगळ्या ह्याच्यावरनं या शहराला पाणी निश्चितपणे देता येईल अशी परिस्थिती आहे. नाही असं मी म्हणत नाही. फक्त इच्छा पाहिजे. अधिकाऱ्यांकडून व्यवस्थितरित्याने बसून नियोजन केलं पाहिजे. तर या शहराला दर दिवशी पाणी देता येईल हा माझा अभ्यास आहे. सेना BJPने जास्तीत जास्त घेतली. ते फक्त बोलत नाही आहेत पण धास्ती त्यांनी सगळ्यात मोठी घेतलेली.